रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट। मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदि 650 पेक्षा जास्त आजारांवर गुणकारी ठरलेले नंबर 1 प्रोडक्ट। कोरोना काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। संपर्क नसीम शेख 73 85 920 780, रूपाली 99 60 83 15 48 आणि राधा पाटील 87 88 96 26 82। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यात्रा, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले। संगमनेर तालुक्यातील डोळासने येथील श्री काळभैरवनाथ यात्रा सोमवारी होती, तीही रद्द करण्यात आली आहे। साध्या पद्धतीनं आणि पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा झाली, तर मंदिर बंद असल्यामुळे फक्त पुजाऱ्यांच्या हस्तेच श्री काळभैरवनाथांची विधिवत पूजा झाली। गेल्या वर्षी देखील ही यात्रा कोरोनामुळे बंद होती। भाविकांसाठी वर्षभर मंदिर बंदच ठेवण्यात आलं। शासनाच्या आदेशानुसार याही वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे। बंदमुळे कुणीही भाविक मंदिराकडे दर्शनासाठी आले नाहीत, याविषयी यात्रा कमिटीचे सदस्य दिनकर काकड यांनी माहिती दिली। डोळसने गावचं आराध्य दैवत की जे पठार भागातील नव्हे तर महाराष्ट्रातून या दैवतासाठी म्हणजेच कालभैरवासाठी अनेक भाविक येत असतात। मागील वर्षी त्याचबरोबर याही वर्षी कोविड-19 या आजारानं मोठं थैमान मांडलेलं आहे। मागील वर्षीसुद्धा या दैवताची यात्रा रद्द केलेली होती। आत्ताही या कोरोनाचं संकट मोठं फैलावलेलं असल्यानं याही वर्षी संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन अर्थात प्रत्येकाचे संदेश आले आणि त्या संदेशानुसार यात्रा याही वर्षी रद्द केलेली आहे। मी सर्व भाविकांची क्षमा मागेल की आपल्याला या ठिकाणी आपल्या दैवताचं दर्शन प्रत्यक्ष घडलेलं नाही, तरी मी प्रत्येक भाविकाला ग्रामस्थांना नम्र विनंती करील की कृपा करून आपण सार्वजनिक ठिकाणी मंदिराजवळ कुणीही गर्दी करू नये, आपल्या घरातून आपण मनोभावे या दैवताचं दर्शन घ्यावं आणि दैवताला एक विनंती करू की पुढील वर्षी आम्हाला या दैवताच्या दर्शनासाठी सहकुटुंब, सहपरिवारे, सहमित्र यांच्यासोबत आम्हाला या दैवताचं दर्शन घडू दे। आमच्या गावातून, आमच्या तालुक्यातून, राज्यातून, महाराष्ट्रातून, त्याचबरोबर भारतातून हा कोरोना नष्ट होऊ दे, हीच देवाजवळ आम्ही नम्र विनंती करतो। मी सर्व भाविकांना एक पुन्हा नम्र आवाहन करील की आपण कृपा करून आज हा यात्रोत्सव आहे, तरी यात्रोत्सवानिमित्त प्रत्येकाने घरातूनच मनोभावे दर्शन घ्यावं। मी पुन्हा सर्वांचं क्षमस्व व्यक्त करतो आणि आभार यासाठी मानील की आपण या ठिकाणी कुणीही या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत नाहीत, म्हणून मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व भाविकांना दर्शनासाठी न येण्याची सूचना करण्यात आली। हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे राज्यभरातून या ठिकाणी भाविक येत असतात, मात्र कोरोनामुळे भाविकांसाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, डोळासने।